नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला दिसतात. भुजबळांच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेले गेले 2-3 दिवस. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या वरती सतत सरकारने जी कारवाई सुरू केली आहे त्याचा निषेध म्हणून हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळांच्या पाठीशी पक्षाचे नेते उभे राहताना दिसत नसले तरी नाशिकमधले त्यांचे समर्थक मात्र एकदम आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन केलं. यावेळी समर्थकांनी एक बसही फोडली. या प्रकरणी भुजबळ समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.